हॅलो स्टुडंट्स वेलकम टू टुडेज लेक्चर टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट अवर न्यू चाप्टर जॉईंट बार ग्राफ स्टुडंट्स दिस इज आवर ग्राफ पेपर आणि ह्या ग्राफ पेपरवर वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचं रिप्रेझेंटेशन केलं जातं सो टू रिप्रेझेंट द गिवन डेटा द ग्राफ पेपर इज यूज्ड कुठल्या कुठल्या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो तो डाटा तर विथ द हेल्प ऑफ बार्स विथ द हेल्प ऑफ लाईन अँड अनदर टाईप्स आहेत त्यापैकी एक आहे पाय चार्ट पण त्यासाठी ग्राफ पेपरचा वापर केला जात नाही सी दिस फर्स्ट रिप्रेझेंटेशन इज विथ द हेल्प ऑफ बार्स दिस सेकंड इज अ लाईन ग्राफ अँड दिस इज अ पाय चार्ट so, या पाय चार्टला ग्राफ पेपरची गरज नाही सो पहिल्यांदा आपण ग्राफ पेपर कसा असतो ते बघू या ग्राफ पेपर मध्ये वन बाय वन सेंटीमीटरचे खाते असतात म्हणजे या पासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर असतं वन सेंटीमीटर त्याच्या मिडलला आणखी हाफ ची एक लाईन असते आणि त्याच्या इन बिट्वीन आणखी चार लाईन्स दिलेल्या असतात फोर लाईन्स असतात त्यापैकी वन 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 मिलीमीटर म्हणजे ए तुमच्या स्केलवर जे मेजरमेंट असतं ते सेम मेजरमेंट इथं ग्राफ पेपरवर दिलेलं असतं दॅट इज दिस वन मिलीमीटर वन मिलीमीटर वन मिलीमीटर इन दिस वे इथून ते इतकं अंतर असतं वन सेंटीमीटर हाफ सेंटीमीटर पण आपण काउंट करू शकतो आता या ग्राफ पेपरवर ग्राफ कसा काढला जातो तर इन द फॉर्म ऑफ बार्स ऑर लाईन्स आपल्याला इथं बघायचं आहे बार ग्राफ आता हा जो ग्राफ तुमच्यासमोर दिसतो आहे तो आहे सिंगल बार ग्राफ आणि आपल्याला बघायचा आहे जॉईंट बार ग्राफ सो दिस वन इज अ जॉईंट बार ग्राफ इथे दोन बार्स एकमेकांशी जरी काढलेले आहेत दोन कॉलम्स आहेत दोन कॉलम्स आहेत आता तुमचं ह्या ग्राफकडे बघितल्यावर कम्प्लिटली सगळं लक्षात येत आहे कसं बघा ह्या ॲक्सिसवर इयर्स दिले आहेत टू थाउजंड इलेवन टू थाउजंड ट्वेल्व टू थाउजंड थर्टीन फोर्टीन ह्या ॲक्सिसवर प्रोडक्शन दिलं आहे इन क्विंटल्स टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी अँड सिक्स्टी याच्या मदतीने हा ग्राफ ड्रॉ केला आहे आता फक्त टू थाउजंड इलेवनकडे जर तुमचं लक्ष गेलं तर या टू थाउजंड इलेवनला धान्याचं जे प्रोडक्शन आहे ते कसं आहे बघा दोन्ही बार्स सेम साईजचे आहेत फोर्टी क्विंटल अँड फोर्टी क्विंटल आता हे नेमकं कसलं रिप्रेझेंटेशन आहे तर त्याच्यासाठी स्केल दिलेली इथं स्केल वाय ॲक्सिसला वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन क्विंटल्स एक्स एक्सिसची स्केल पण लिहिली जाते जे आपण लिहिणार आहोत आपल्या ग्राफमध्ये एक्स एक्सिसवर टू सेंटीमीटर मीटर इज इक्वल टू वन इयर असं आपण लिहू शकतो इथं आणि त्याखाली हे दोन्ही बार कसले काय रिप्रेझेंट करतात तर अजय आणि विजय यांच्या दोघांच्या शेतातील धान्याचं प्रोडक्शन अजय ब्ल्यू कलर लाईन विजय कलरलेस सो so, आता आपण टू थाउजंड इलेवनकडे परत बघूया दोन हजार अकरा साली अजयच्या शेतात चाळीस क्विंटल धान्याचं चा प्रोडक्शन झालं आणि विजयच्या शेतात पण चाळीस क्विंटल धान्याचं चा प्रोडक्शन झालं आहे या पद्धतीने टू थाउजंड ट्वेल्व टू थाउजंड थर्टीन टू थाउजंड फोर्टीन म्हणजे एका ग्राफ पेपरवर संपूर्ण माहितीचं रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येतं नेक्स्ट पार्ट ड्रॉइंग अ जॉईंट बार ग्राफ त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ॲक्सिस काढून घ्यायचे आहेत मग ॲक्सिस कसे काढायचे तर डाऊन बॉटम लाईन जे असते त्यापासून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची ॲक्सिसला ऑब्वियसली दोन्ही बाजूला ॲरोज असणार आहेत आणि हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो तो असतो एक्स ॲक्सिस सेम वे लेफ्ट साईडून कडून वन सेंटीमीटर डिस्टन्स सोडून एक कॉलमलर लाईन उभी रेषा काढून घ्यायची आहे आणि त्या रेषेला वाय एक्सिस म्हणायचे दॅट इज वाय मग अशा पद्धतीने प्रत्येक ग्राफवर तुम्हाला ॲक्सिस काढून घ्यायचे आणि या दोन्ही ॲक्सिसचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो तो इंटरसेक्टिंग पॉईंटला ओरिजिन दॅट इज झिरो पॉईंट असं म्हटलं जातं मग इथून या एक्सॲक्सिसवर रिप्रेझेंटेशन होईल आणि इथून वाय ॲक्सिसवर वरच्या हो दिशेने होईल so, सो एक्सॲक्सिसवर आता आपल्याकडे पाचपेक्षा जास्त पर्टिक्युलर्स नाही आहेत त्यामुळे एक्सॲक्सिसवर टू 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 सेंटीमीटरला आपण एक पॉईंट घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसला जशा पद्धतीने स्केल ठरवायचं असेल त्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे सो so, अशा पद्धतीने पहिल्यांदा ग्राफवर ॲक्सिस काढून घ्यायचे इथे मी ब्लॅक पेनचा वापर केला आहे पण ग्राफ ड्रॉ करताना ऑलवेज पेन्सिलचाच वापर करायचा आहे बिफोर ड्रॉईंग अ जॉईंट बार ग्राफ Some things should be remembered first. So which are these things? Things to remember while drawing a graph. First, in a joint bar graph, the width of all columns should be equal. Manja Panji columns karto tenji width Rundi he equal Second, the distance between any two consecutive सेट्स ऑफ जॉईंट बार्स शुड बी इक्वल मग यासाठी मी तुम्हाला सांगितलं एक्स वर समान अंतरावर एक पॉईंट घ्यायचा आहे दॅट इज टू सेंटीमीटरला त्याच्याने काय होईल द डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉईंट बार्स हे इक्वल येणार आहे दॅट शूड बी इक्वल थर्ड अ जॉईंट बार ग्राफ इज यूज फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी कम्पॅरेटिव्ह स्टडीसाठी जॉईंट ग्राफचा यूज केला जाऊ शकतो सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया द फॉलोईंग नंबर्स ऑफ वोट्स वेअर कास्ट ॲट फाईव्ह पोलिंग बूथ्स ड्युरिंग ग्रामपंचायत इलेक्शन्स ड्रॉ अ जॉईंट बारग्राफ फॉर धिस डेटा हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे की ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये वोटिंग किती झालं आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला जॉईंट बारोग्राफर करायचं आहे सो गिवन थिंग्स आर बूथ नंबर अँड पर्सन्स पर्सन्समध्ये आहे मेन अँड वुमेन बूथ नंबर्स किती बूथ आहेत वन टू थ्री फोर अँड फाईव्ह बूथ नंबर वनला मेन टू हंड्रेड वुमेन सेवन हंड्रेड इतक्या लोकांनी वोटिंग केलं आहे टूला टू सेवन्टी टू फोर्टी थ्रीला फाय सिक्स्टी थ्री फोर्टी फोरला एट ट्वेंटी सिक्स फोर्टी फाईवला एट फिफ्टी अँड फोर सेवेंटी तर ह्या इन्फॉर्मेशनचं रिप्रेझेंटेशन आपल्याला ग्राफ पेपरवर करायचं आहे सो लेट स्टार्ट फॉर दॅट एक्सॲक्सिस अँड वाय ॲक्सिस पहिले तर ड्रॉ करून घेतले आहेत त्यानंतर एक्सॲक्सिसवर झिरोपासून टू टू सेंटीमीटरला मी पाच पॉईंट्स घेतले आहेत आणि इथं ॲक्सेसवर बूथ नंबर्सच आहेत म्हणून नंबर दिलेत वन टू थ्री फोर अँड फाईव्ह आणि इथं बूथ नंबर्स दिल्यानंतर खाली म्हटलंय बूथ नंबर आणि ॲरोची दिशा बघा आता वाय ॲक्सिसला त्यासाठी एक्झाम्पलमधली स्केल बघा हायेस्ट नंबर आपल्याला एट ट्वेंटी दिसतोय त्यानंतर आहे एट हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे वाय ॲक्सिसला स्केल घेत असताना वन सेंटीमीटर इज इक्वल टू हंड्रेड पर्सन्स असं आपण म्हणू शकतो सो वाय ॲक्सिस हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड अँड अप टू नाईन हंड्रेड इथं काय म्हटलं आहे मी इथं तुम्ही पर्सन्स म्हणू शकता और मेन ऑर वुमेन इथं म्हटलं मी मेन ऑर वुमेन वाय ॲक्सिसचं स्केल आहे हंड्रेड पर्सन्स आता प्रत्यक्षात ग्राफ कसा ड्रॉ करायचा बघा तर पहिल्यांदा बूथ नंबर वन बूथ नंबर वन मेन टू हंड्रेड वुमेन सेवन हंड्रेड बूथ नंबर वनकडे या या वन पॉईंटपासून मेन टू हंड्रेड अँड वुमेन सेवन हंड्रेड पहिल्यांदा काय करायचं हायेस्ट नंबरपर्यंत मिडलाईन ड्रॉ करून घ्यायची दॅट इज सेवन हंड्रेड आणि त्यानंतर इकडे हाफ सेंटीमीटर आणि इकडे हाफ सेंटीमीटर टू हंड्रेड मेन सेवन हंड्रेड वुमेन अशा पद्धति ने बार्स ड्रॉ कराए ने बूथ नंबर वन जॉइंट बार्स अपने ड्रॉ जिलू हंड्रेड वुमेन सेवन हंड्रेड नाउ लेट्स मूव टूअर्ड्स बूथ नंबर टू टू सेवनटी एंड टू फोर्टी हाइएस्ट नंबर टू इथे या टूला जो पॉईंट घेतला आहे तिथपासून टू सेवंटी म्हणजे हा टू हंड्रेड नंतर येतो टू फिफ्टी सिक्स्टी अँड सेवंटी मिडल लाईन ड्रॉ केली अँड मेन आर टू सेवन्टी अँड वुमेन्स आर टू फोर्टी म्हणजे टू हंड्रेड नंतर टू हंड्रेड अँड टेन ट्वेंटी थर्टी अँड फोर्टी टू फोर्टी अशा पद्धतीने मिड लाईटपासून इकडे हाफ सेंटीमीटर इकडे हाफ सेंटीमीटर असे बार्स काढून घ्यायचे अशा पद्धतीने बूथ नंबर टूचे हे दोन्ही जॉईंट बार्स आपण काढलेले आहेत आता बूथ नंबर थ्री फाय सिक्स्टी अँड थ्री फोर्टी बघा ऑलरेडी मी ड्रॉ केलेला आहे इथं बूथ नंबर थ्री मिड लाईन फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह हंड्रेड

820 हंड्रेड अँड ट्वेंटी फर्स्ट बार अँड सेकंड बार सिक्स फोर्टी सिक्स हंड्रेड अँड फोर्टी या आडव्या दिशेने ज्यांना कोणाला समजला नाही त्यांच्यासाठी सांगते या सिक्स हंड्रेडपासून इथे यायचं सिक्स हंड्रेड अँड फोर्टी सेकंड बार आला फिफ्थ बुथ एट 470 इथे एट हंड्रेड फिफ्टी अँड फोर हंड्रेड सेवन्टी सो मिड लाईन येईल एट फिफ्टी बघा इथून हॉरिझॉन्टली एट हंड्रेड अँड फिफ्टी हा फर्स्ट बार एट फिफ्टीचा अँड सेकंड बार फोर हंड्रेड अँड सेवन्टी फोर हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स्टी अँड सेवन्टी हा सेकंड बार अशा पद्धतीने हा जॉईंट बार ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे आता स्केल बघा स्केल मी इथे लिहिले स्केल ऑन एक्स एक्सॲक्सेस टू सेंटीमीटर इज इक्वल टू वन बूथ एक्स ॲक्सिसवर टू सेंटीमीटर वन टू टू सेंटीमीटर इज इक्वल टू वन बूथ म्हणजे बघा प्रत्येक बार्समधलं अंतरही समान आलं आणि पॉईंटपासून दोन्ही बाजूला बार्स काढायचे आहेत त्यामुळे आपला ग्राफ चांगला दिसतो आणि नेट, नेट का दिसतो ऑन वाय 1 वन सेंटीमीटर equal to टू हंड्रेड मेन अँड वुमेन वाय एक्सिसवरचं स्केल आहे वन सेंटीमीटर is equal टू हंड्रेड men अँड वुमेन इथे हंड्रेड पर्सन्स असं म्हटलं तरी चालेल आता इथे मेन अँड वुमेनचं डिफरन्सिएशन दाखवण्यासाठी मेनचा जो कॉलम आहे तो क्लीन ठेवायचा अँड वुमेनच्या कॉलममध्ये अशा त्रिप्या लाइन्स ड्रॉ करायच्या आहेत एका बारमध्ये आपण ड्रॉ करून दाखवतो बघा या पद्धतीने मेन अँड वुमेनचे डिफरन्सिएशन या लाईन्स ड्रॉ करून मी दाखवलं आहे तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने कलरिंग शक्यतो करू नये असं माझं मत आहे वेगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात या लाईन्स मेन्सच्या कॉलममध्येही दाखवू शकतात म्हणजे इकडच्या कॉलममध्ये आपल्याला फक्त डिफरन्सिएशन दाखवायचं आहे सो so, धिस इज अवर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन ऑफ धिस डेटा ऑन ग्राफ पेपर आणि इथं आपण लिहिलं आहे ते स्केल या स्केल ला सुद्धा महत्व आहे सो दॅट्स सॉल फॉर टुडेज लेक्चर